चला तक वाशिगाव संघ आपल्याला मला वाटते अजून पेनल्टी लागेल. ड्रेस कोड तुमचा डिफरंट कलर, दोन रन प्लस चार धावांची पेनल्टी. आता आपल्याला पेनल्टीने खेळायला हवं लागेल, कारण मी लॉट्स मध्ये सांगित होतो की ड्रेस कोड सेम असणं गरजेचं आहे, कंपल्सरी ड्रेस कोड. जरासा डिफरंट, जरासा कलर बदलला तरी इथं पेनल्टी, म्हणजे दोन प्लस दोन चार धावांची पेनल्टी डिक्लेअर झालेली आहे. मैदान के अंदर जो खिलाड़ी खेलेंगे उनका ड्रेस कोड तो कम से कम एक होना चाहिए, और वो नहीं होने के कारण दो प्लस दो, एक तो ऑलरेडी लेट और ये पेनल्टी. लेकिन वाशिगाव को फर्क नहीं पड़ेगा क्योंकि पेनल्टी के साथ वो कितनी बार खेल चुके हैं. अब खानाव की तरफ से गेंदबाजी में जो पहले गेंदबाजी करेंगे नेरे धुंधरे विभाग मोरपे से ये टीम खानाव, गावदेवी खानाव, जिनके कप्तान सचिन मुंडे. और पहली बार शायद वुल्वे नोड में उन्होंने एंट्री मारी है, और बड़ी टूर्नामेंट, बड़ी श्रृंखला. ये मैदान केविका का मैदान, वहाल का ये फेमस ग्राउंड, इस ग्राउंड के ऊपर एंट्री और जिस तरह से उनका परफॉर्मेंस आज हम देखने वाले. एक रन से खाता खुल चुका है वाशिगाव टीम. यहां से गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से उड़ाया, और पहली दूसरी गेंद के ऊपर यह विकेट मिलती हुई बल्लेबाज हितेश बैक टू द पवेलियन. देखे जाए खाना और क्रिकेट टीम ने क्या बेहतरीन गेंदबाजी से शुरुआत की है. पंकज घर भगत दो लगातार विकेट निकाली है. दूसरा बल्लेबाज बैक टू द पेविलियन कुशल. हॅलो, पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय आणि ते गोलंदाज ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंकज भगत या गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. आज सुरुवात केली आहे खानाव टीमचा हा गोलंदाज पंकज भगत, जिथे मात्र पहिला बॉल एक रन, त्यानंतर विकेट, त्यानंतर विकेट, म्हणजेच ऑन हॅट्रिक, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे पंकज भगत. डिफेन्स पण अगदी रक्षात्मक पवित्रा,
फलंदाजाने घेतला त्यानंतर मात्र सिंगल कंप्लीट केली शॉटचा पॉइंटकडे सिंगलनं मात्र धावसंख्या धावफलकावर दोन दोन गडी बाद दोन अशी धावसंख्या पहिल्या सत्र आणि पहिल्या सत्रातला पहिला षटक काहीसा उशिरा आलेला हा वाशिक आउट संघ आणि ही स्पर्धा पुन्हा एकदा थोड्या उशिरानं सुरू झाली म्हणजेच म्हटलं तर स्पर्धा प्रॉपर लवकर बरोबर झाली पहिला मॅच त्यानंतर थोडासा वेळ मात्र त्या आयोजकांचा वाया गेलाय ऑन स्ट्राईक बॅट्समन योगेश भगत गॅरो वाशिगावचा हा ट्रम्प कार्ड म्हटला जातो वाशिगावचा हा मुख्य खेळाडू वाशिगावचा हा खरं तर महत्त्वपूर्ण फलंदाज योगेश योगेशनं मात्र हा आडवा बाटने केला चेंडू जातो डीप मिडविकेट एरियाकडचा क्षेत्ररक्षक धावत पळत आलाय आणि चेंडू पगडला तोपर्यंत सिंगल मिळते सिंगलनं धावसंख्या धावफलकावर येते मात्र पहिल्याच पॉवर प्लेमध्ये संत गतीनं तीन धावा सचिन पाडेल आज आमचे संपूर्ण या स्पर्धेसाठी गुणलेखनाच्या भूमिकेत आज वेळ नसतो सचिनला गुणलेखन करत असताना परंतु आज जवळची स्पर्धा आहे आपल्या घरची स्पर्धा आहे आणि त्यामुळं या स्पर्धेसाठी आवर्जून वेळ दिलाय यस अलॉंग द बॉडी शरीराचा वेद घेतला होता या बॉलनं खूप चांगली गोलंदाजी पंकज भगतची तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार नक्कीच टाळ्या होऊ द्या पंकज भगतसाठी व्हेरी गुड बॉलिंग ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग म्हटलं जाईल या बॉलिंगला ज्या पद्धतीनं बलाढ्य संघ समोर आहे नवी मुंबई परिसरातील वाशिगाव आणि वाशिगाव टीम मात्र इथे सलामीचे दोन फलंदाज लवकर लवकर बाद झाले हितेश पाळकर आणि कुशल कोरोडे अगदी शून्यावर बाद झालेत कोणत्याही प्रकारचं खातं न खोलता ते बाद झालेत त्यानंतर मात्र नवीन बॅट्समन मंगेश भगत आलाय योगेश भगतच्या जोडीला मंगेश आणि योगेश भगत इथे मात्र तर नवीन गोलंदाज मंगेश कर्णूक सचिन आपल्याच परिसरातील एक खेळाडू आहेत त्यावेळी ठाणे परिसरातील खेळाडू येत आहेत ना मग वेगळी वेगळी नावं असतात मागे सरनेम अगदी लिहिताना देखील आपल्याला कन्फ्युजन होत असते आज आपण बघितलं मंगेश कर्णूक असा हा गोलंदाज सेकंड ओव्हर चार षटकांचा मॅच यस मलिंगा स्टाईलचा बॉल होता वेगानं जाईल अगदी यष्टिरक्षकाला चुकून सचिन मुंडेला पंचांचा इशारा येतोय हा येतोय चौकार चार धावा जय शिवराय शिवछत्रपती शिवाजी महाराजांना नंदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा हा चेंडू निखिल वायडीश लॉंगॉनकडे जातो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण खानाव टीमचा तुम्ही विचार केलात ना या संघामध्ये अगदी चिवटपणा जिद्दपणा आणि खरं तर अगदी कॉन्फिडन्स आत्मविश्वासपणा हे सारं पाहायला मिळतं खानाव संघ अगदी वाजे तुम्हाला वाजे गाव माहीत असेल त्याच्या अगदी जवळच असणारा नेरे वाजे दुमरे परिसरातील हा गाव मुंबई वाशिगाव टीमच्या विरोधात खेळतोय हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर पदीचा चेंडू असेल चेंडू जातोय काउ कॉर्नरच्या दिशेनं सिंगल मिळेल गोलंदाज आपण मंगेश कर्णूकचा विचार केला तर अगदी त्याची गोलंदाजीची तुम्ही शैली बघितली ना तर अगदी मलिंगा स्टाईलची गोलंदाजी श्रीलंकेचा गोलंदाज यॉर्क मास्टर म्हणून त्याला ओळखलं जातं आणि नेदर बॉल ज्यावेळी तुम्ही बघितलं ना त्या बॉलला शाईन भरपूर असते आणि शाईन बॉल तुम्हाला ब्लॉकल फेकणं फार कठीण असतं मित्रांनो या बॉलला लोकर असते परंतु तिथे मात्र लोकर बॉलचा हा बॉल इथे आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय कट बिहाइंडचा फील्ड मात्र मोठा होता सचिन मुंडेचा परंतु तिथे डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या स्थगित आणि स्थिर पाहायला मिळते ही टोटल धावसंख्या सचिन बघितली ना तर फक्त सात खूप चांगलं थांबवलंय मी म्हणेन या वाशिगाव टीमला ग्यारोसारख्या बॅट्समनला त्यांनी जखडून ठेवलंय नऊ धावा थोडीशी दुरुस्ती केली आहे स्कोरर आमचे सचिन पाटील मला माहिती देतील नऊ धावा धावफलकावर उलटाच बॉल
गॅरो का थांबला होता अजूनपर्यंत हे प्रश्नचिन्ह होतं. त्याचं उत्तर मिळालं आहे स्वर्गीय दत्ता मोकल स्मृती स्टँडला. हा चेंडू जाऊन आदळतोय. भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. साधवांसाठी षटकार. जय एकविरा. आई एकविराचा मातीचं गीत ऐकल्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आठवण झाली नांदाई माता आपली. तरगर गावची ग्रामदेवता नांदाई माता. पुन्हा एकदा सरळ दिशेने केला आहे गॅरोचा हा फटका. इथे मात्र खूप चांगला इफर्ट 100% कमिटमेंट पाहायला मिळाली या क्षेत्ररक्षकाची. योगेश पाटील त्या ठिकाणी होता. संघासाठी सेव्ह केल्या 3 धावा. पण सिंगलच मिळाली आहे. खूप चांगली फिल्डिंग. अगदी जबरदस्त फिल्डिंग मी म्हणेन. कौतुकास्पद कार्य राहिलं या फिल्डिंगच्या माध्यमातून. योगेश धावसंख्या टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त. 16 धावा 2 गडीबाद. 16 पहिल्या षटकामध्ये सचिन धावा होत्या फक्त 3. म्हणजेच या षटकामध्ये धावा आल्या 13. 2 षटक 16 धावा 2 गडीबाद. जय एकविरा. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 16 धावा अव्वल कव्हर लागल्यात. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. आपण पाहत आहोत तर ज्ञानेश्वरजी कोळी यांचं इथे आगमन झालेलं आहे. कोळी बांधव यांचं खरं तर या परिसरामध्ये बघितलं ना उलवा नोट परिसर कोळी बांधव भरपूर प्रमाणात. कारण आपल्या महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याला लागलेलं हे प्रत्येक जी वस्ती आपल्याला आढळते ना त्याला कोळीवाडा म्हटलं जातो. आणि कोळीवाडामध्ये बरेच कोळी बांधव राहत असतात. ज्ञानेश्वर कोळी यांचं इथे आगमन झालेलं आहे. दर्याचा राजा आपला कोळी राजा हवेमध्ये खेळला आहे. गॅरोचा हा फटका फसलाय परंतु जेलवर पोहोचेल का. येस व्हॉट अ कॅच. व्हेरी गुड कॅच. द कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज बाद होईल. अर्धातच गॅरो बॅक टू डग आउट. योगेश भगत. क्या बात है. यस डी सी जबरदस्त संगीत. लगेच कोळीवाडा हे त्याने शब्द कानावर पडल्यानंतर लगेच संगीत वाजवलं. मासेमारी हा कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोळी समाजाची जी वस्ती अडलून येते ना त्याच वस्तीला कोळीवाडा म्हटलं जातं. आज आमचे बांधव कोळी बांधव समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात. ऊन वारा पाऊस कशाचीही तमाण बाळगता. मत्स्य उद्योग मासेमारी हा त्यांचा व्यवसाय. आणि मासेमारी म्हटलं तर आग्रिकोळ्यांची अगदी चविष्ट मेजवानी पदार्थ. आणि आज कोळी बांधवांचं खूप चांगलं आपण संगीत ऐकलात. खूप कौतुक करूया या संगीताच्या माध्यमातून. तर मॅचमध्ये बघितलं तर तो कॅच पकडला ना तर मी म्हणेन गोलंदाजानं अप्रतिम. गोलंदाज योगेश पाटील. हा बॉल अशाभूत नजरेनं पाहतो आपण. नवीन बॅट्समन वाशिगाव टीमचा. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. या टीमला पॅनल्टी दिली होती सचिन 2 धावांची. उशिरा आल्यानंतर 2 धावा. त्यानंतर ड्रेस कोड नाही त्यांच्याकडे त्या 2 धावा. टोटल मात्र 4 धावांची त्या संघाला पॅनल्टी दिली आहे. इथून त्या पॅनल्टीचा विचार करून आता बॅटिंग करावी लागेल. स्लोवर बॉल. काय हुशारी काय चालाकी. व्हेरी गुड एजिलिटी. खूप चांगला आर्ट स्किल आहे या गोलंदाजाकडे. आपण पाहिलं ना तर या अगोदर त्यानं वेगानं चेंडू फेकले त्यानंतर स्लोवर बॉल फेकला आणि नवीन आलेल्या बॅट्समनला अजयला देखील कन्फ्यूज करून गोंधळात पाडलंय या बॉलनं. डॉट बॉल. नवी मुंबई परिसरातील नामवंत संघ
आज वाशिगाव मध्ये देखील दोन दोन संघ खेळतायत मित्रांनो, नितीनचा संघ असेल, आज गॅरोचा संघ असेल। पहा वेगान वेगान वेगावर स्वार, त्यामध्ये सक्सेस, आणखी एक विकेट योगेश पाटीलला मिळतोय सफलता, आणि फलंदाज होईल बाद अजय भोईर, बॅक टू द गाउट। खूप छान संगीत शर्दीसी, नक्कीच माझं आवडता संगीत कुठला असेल कोळीवाडा म्हटलं ना तर देवाची कृपा आम्हावर, कोळ्यांना पोचतोय समुंदर, हे संगीत असेल तर नक्कीच वाजवावं, खूप चांगलं संगीत आहे। आज सातत्यानं एसडीसीच्या माध्यमातून ही संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत, थँक्यू सो मच सुराज। जाऊया बॅक टू क्रिकेट, इथे मात्र अडचणीत आलाय वाशिगाव टीम। वॉट ए बॉलिंग, जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, योगेश पाटीलचं आपण कौतुक करूया। आम्ही जरी म्हणेन लो संघ असलो ना, जरी आम्ही खानाव गावावरून आलो असलो ना, नौके ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अगदी नवीनच नौके या परिसरामध्ये असलो ना, तरी मात्र कामगिरी अगदी चमकदार, जबरदस्त कामगिरी। वॉट ए बॉलिंग, इथे आणखी एक डॉट बॉल, या षटकाचा विचार केला तर सचिन मेडन ओव्हर, एकदा जोरदार टाल्या, योगेश पाटीलचा षटक, निर्धाव, आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसियंट पीस ऑफ बॉलिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर योगेश पाटील। या स्पर्धेतला निर्धाव षटक मिळवण्याचं बहुमान, पहिलं बहुमान मिळवलंय योगेश पाटीलनं धावसंख्या धावफलकावर, फक्त आणि फक्त तीन षटकांमध्ये 16 धावा, तीन षटक 16 धावा, आणि फलंदाज बाद झाले 3। दिलया मला कौर पिक मोत्याच, यस थँक्यू सो मच, टू बी कंटिन्यू, खूप चांगलं संगीत, थँक्यू एसडीसी। अकोटप्पाचा बॉल, इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती, अगदी गोलंदाज वर्चस्व गाजवतायत या फलंदाजांवर। नवी मुंबई परिसरातील हा नामवंत संघ, लास्ट बॉलर आपण पाहू शकाल कुणाल पाटील आलाय, पाटील योगेश, त्यानंतर कुणाल पाटील, लास्ट ओव्हर आहे, धावसंख्या अगदी थांबली आहे धावफलकावर, फक्त आणि फक्त 16 धावा, लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हर, इथे मात्र अप ट्रॅकरचा बॉल, अंपायर कॉल इट इज नो बॉल, हा चेंडू उचली देणारा होता, आपण बघितलं तर विकेटच्या काहीसा बाहेरून चेंडू आला होता आणि चेंडूला उचली दिली, पंचांनी नो बॉल घोषित केला, फ्री हिट डेफिनेटली, कारण आपण बघितलं तर या गोलंदाजानं ज्या वेळेस सुरुवात केली गोलंदाजीसाठी एक बॉल डॉट फेकला, तो देखील बाउन्स केला होता आणि त्याला एक वॉर्निंग मिळाली होती अगोदरच। टेनिस क्रिकेटचा नियमच सांगतो मित्रांनो, गोलंदाजाकडे फक्त तुम्हाला यावेळी बाउन्स फेकण्याला एकच चेंडूसाठी संधी असते, त्यानंतर जर दुसरा बाउन्स फेकलात तर दत्ता मेहर सरांनी लगेच मात्र नो बॉल घोषित केला, फ्री हिट, इथे संधी आली आहे, अगदी सुवर्ण संधी असेल मोठा हिट खेळण्याची, बॅट्समन तयार, हवेमध्ये खेळला, येस डेफिनेटली, त्या संधीचं सोनं केलंय, चेंडू जातोय आमच्या अगदी स्वागत कक्षाच्या वर, सिक्सर, षटकारानं आता धावसंख्येला अगदी थोडासा आकार आलाय, 23 धावा, व्हेरी गुड स्ट्रोक, फ्री हिटवर मारलेला हा खणखणीत षटकार,
गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल पाटील 23 धावा या ओव्हरमध्ये आणखी 2-3 षटकार आले तर कुठेतरी धावसंख्येला अकारात्मक या ठिकाणी नक्कीच आव्हान होईल. आणि आणखी एक डीप बॅकवर्ड स्पेअर लेगला समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा बॅट्समन ठोकतोय षटकार. व्हेरी गुड बॅटिंग. मंगेशचं कौतुक करूया. आता वाशिगाव टीम करत असेल की मंगेशच कुठेतरी संकटमोचक बनतोय आपल्यासाठी. आणि कुठे कमी धावा होत्या त्या धावसंख्या जाऊन पोचली 29 या आकड्यावर. पुन्हा एकदा सरळ दिशेनं मंगेशनं लगावलेला टोला, मात्र इथे पकडला जाईल झेल निकेश मुंडेच्या माध्यमातून. आणि समाप्त झालाय मंगेश या खेळाडूचा खेळ. टोटल स्कोर 29 आणि लास्ट 2 to go, लास्ट 2 delivery रिमॅन, शेवटचे 2 चेंडू बाकी, बॅलन्स्ड बॉल असतील 2. गोलंदाज कुणाल पाटील पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकतोय. हवेमध्ये खेळलाय, पुन्हा एकदा लॉफ्टी स्ट्रोक, लॉफ द बॉल, येस अँड कॉट द कॅच. बॅट्समन इज आउट उमेश. डुलतन मचवा पाण्यावर पोळ्यांना पोचतोय समिंदर. क्या बात है, सुंदर संगीत, सुंदर संगीताची मजा घेत असताना इथे मात्र कॅच हवेमध्ये, टिपला जाईल जेल आणि विकेट हॅट्रिक पटकावतोय कुणाल पाटील. दोन षटकार आले असले ना तरी मात्र धावसंख्येला पुन्हा एकदा अंकुश लावण्याचं कार्य केले बॅट्समननं. ज्या पद्धतीनं मंगेश 2 षटकार टोकल्यानंतर पास झाला, कुणाल पाटीलचं षटक आपण बघितलं तर 2 षटकार आले या षटकामध्ये, परंतु विकेट हॅट्रिक देखील पटकावली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये टोटल 4 षटकांमध्ये 29 धावा धावफलकावर लागल्यात. आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये आता 30 धावांचं एक छोटंसं आव्हान, अगदी लो स्कोरिंगचा मॅच आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटक आणि 29 धावा, त्यामध्ये 2 अजून धावा ॲड केल्या जातील. अर्थात 4 धावांची पॅनल्टी आहे, म्हणजेच 4 धावा खाणाव टीमच्या खात्यामध्ये भर करायला लागेल. बरोबर, ज्यावेळेस 1 षटक होईल ना त्यावेळी तुम्हाला 4 धावा ॲड करून स्कोर सांगितला जाईल सेकंड इनिंगमध्ये, कारण 4 धावांची पॅनल्टी मिळाली आहे ती वाशिगाव टीमला. खाणाव टीमच्या खात्यामध्ये 4 धावा आपण ॲड करणार आहोत, कारण 4 धावांची पॅनल्टी मिळाली आहे.
तर 29 धावा धावफलकावर आपण पाहिलं ते 4 धावांचे पॅनल्टी दिली होती. ज्या पद्धतीनं संघ उशिरा आला तसाच गणवेश देखील त्यांचा नाही आहे, त्यामुळं डिसिप्लिन क्रिकेटच्या नियम आणि अटीप्रमाणे 4 धावांची पॅनल्टी असल्याकारणानं 4 धावा मायनस केल्यानंतर आता मात्र धावा जर बघितल्यानं तर स्कोअरकार्डवर 25 राहतील, म्हणजे 26 धावांचं टार्गेट राहील. तर या पद्धतीचं आव्हान आता आयोजकांच्या सांगण्याप्रमाणे केला जात आहे, अर्थातच 26 धावांचं आव्हान असेल, म्हणजेच 4 धावांची ती पॅनल्टी त्यांच्या का रन्समधून मायनस केल्यात. तर नवीन बॅट्समन लगेच मैदानात उतरा, कारण टीम लगेच मैदानात उतरायचं आहे. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या सत्रामध्ये. ज्या पद्धतीनं आपण गोलंदाजीचं विश्लेषण सांगायचं झालं ना, तर पंकज भगतनं पहिलं षटक फेकलं ना त्यावेळी फक्त 3 धावा दिल्या पॉवर प्लेमध्ये आणि 2 सफलता मिळवल्या. त्यानंतर मंगेश कर्णूक आला, हा मंगेश थोडासा महागडा ठरला, 13 धावा आल्या त्या षटकामध्ये, 1 षटकार आला होता. त्यानंतर तिसरा गोलंदाज योगेश पाटील, त्यानं तर अक्षरशः मिडन षटक फेकलं, 2 विकेट आणि मिडन षटक. त्यानंतर कुणाल पाटील, त्यानं देखील अगदी विकेट हॅट्रिक तर पटकवली परंतु 13 धावा त्या षटकामध्ये आल्या. टोटल स्कोर 29 झाला आणि 4 धावांची पॅनल्टी मिळत आता मात्र 4 धावा मायनस केल्या त्या वाशिगाव टीमच्या खात्यातून आणि टोटल आता 29 - 4 म्हणजेच 25, आता 26 धावांचं आव्हान. तर लो स्कोरिंगचा मॅच आहे आणि लो स्कोरिंगचा मॅच म्हटला तर गोलंदाजांना आता अगदी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजांना 1-1 बॉल डॉट फेकावं लागेल. गोलंदाजांना खरोखर आता मेहनत घ्यावी लागेल. जर या मैदानावर तुम्हाला इतिहास रचायचा असेल, हा लो स्कोरिंगचा मॅच जिंकायचा असेल, तर समोर असणाऱ्या खानाव टीमच्या फलंदाजांना सुरुवातीपासून अगदी बेट करावं लागेल, सुरुवातीपासून जखडून ठेवावं लागेल. तर गोलंदाज येईल, सलामीचा गोलंदाज कुशल उंचपुरा गोलंदाज आपण पाहतोय. कुशल वाशिगाव टीमचा हा कुशल कोरोडे, मात्र समोर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल, खानाव टीमचा एक अनुभवी प्लेयर सचिन मुंडे. सचिन मुंडे ऑन स्ट्राइक, पहिल्या बॉलला फेस करेल कुशलच्या. पहिलाच बॉल फुल्लर लेन्सचा बॉल, फुल टॉस बॉल, आणि ज्या वेळेस वाशिगाव टीम फुल टॉस बॉल फेकेल तिथे मात्र खानाव टीम त्या फुल टॉस बॉलचा पुरेपूर फायदा घेणार. त्यामध्ये रन्स मिळाली आहेत सिंगल, 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक जसा चेंडू पकडला त्यानंतर मात्र सिंगल कंप्लीट केली आहे. सचिन मुंडेच्या सोबत असणारा संजय पाटील मात्र इथे स्ट्राईकला येतोय. दुसऱ्या सत्राचा खेळ पाहतोय आपण. अपट्रॅकरचा बॉल हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथे मात्र संजय पाटीलला परतावं लागेल. डीप मिड विकेटला टिपलाय झेल, पहिली विकेट संजय पाटील, बॅक टू डग आउट. बॅट्समन मैदानात येईल वन डाऊनला, खानाव टीमचा योगेश गावदेवी खानाव हा संघ आपण पाहतोय. योगेश पाटील ज्यानं मॅडन षटक फेकलाय, म्हणजे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे योगेश पाटील. गावदेवी खानाव, गावदेवी नावानं उतरलेला संघ आपण पाहतोय. खानाव टीम, त्यांची आई गावदेवी, अगदी ग्रामदेवता त्यांच्या गावामध्ये असणारी देवी आणि त्याच्या नावानं मात्र हा संघ सातत्यानं नेरे धुंदरे वाजे परिसरामध्ये खेळत असतो. हा चेंडू अगदी खरं तर ओव्हर पिच होता, चेंडू जातोय अगदी वेगानं डीप कव्हर पॉईंटकडे, पायानं अडवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र बघितलं तर चेंडू शॉर्ट पॉईंटकडनं टर्न झाला गलीच्या दिशेनं. तिथे मात्र सिंगल डबल त्यानंतर तब्बल 3 धावा पलून काढल्या आहेत. 3 धावा मिळत आहेत खानाव टीमला. संघाची धावसंख्या पहिला ओव्हर सलामीचं षटक जे पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये धावसंख्या पाहायला मिळते ती टोटल 4, 1 गडी बाद 4 धावा. 26 धावांचं लक्ष आहे, लो स्कोरिंगचा मॅच आहे. पॉवर प्लेपासून त्यांना पॉवरफुल बॉलिंग करावी लागेल, गोलंदाजी अगदी टिचून करावी लागेल.
तिकट मारा करावा लागेल. फुलटॉस बॉल, खराब चेंडू. मी म्हटलं नाही की फुलटॉस बॉल फेकलात तर नक्कीच तुम्हाला त्याचं पूर्णपणे उत्तर मिळालं. डीप बॅकवर्ड स्पेअर लेगला सचिनच्या बॅटमधून येतोय. 4 धावांसाठी चौकार. चार धावा वाढले आहेत. आता टोटल 8 या आकड्यावर जाऊन पोचलेली ही धावसंख्या. 26 धावा फक्त करायच्या आहेत. चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीपचा क्षेत्ररक्षक बिहाइंड द बॉलर. जसा चेंडू गेला बॉल त्यानंतर मात्र पकडला. 2 धावा कंप्लीट केल्या. सचिन मुंडे आता मात्र पूर्णपणे जबाबदारीनं खेळ करतोय. सचिनला माहीत आहे धावा कमी आहेत, लो स्कोरिंगचा मॅच आहे. जसा चेंडू खराब मिळेल त्याच्यावर खरं तर प्रतिहल्ला करायचा आणि त्यानंतर मात्र एखादा चांगला चेंडू आला की लगेच डिफेन्स पद्धतीनं सिंगल कंप्लीट करायची. ही सारी गेम प्लॅनिंग एजिलिटी पाहायला मिळते. हा चेंडू लेग स्टंपला पडला होता आणि पाहिलं तर तो नंतर लगेच मात्र स्टंपच्या वरून गेला. थोडंसं अशाभूत नजरेनं पाहिलं होतं बॅट्समन सचिननं की कदाचित वाईड आहे का. अवांतर धाव मिळते तर बामणडुंगरी टीम आपण रेडी राहायचं आहे. चला सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडुंगरी टीम संघनायक तेजस मात्रे आपण यायचं आहे व्यासपीठावर. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या टोटल 10. 26 धावांचं लक्ष म्हणजे 18 बॉल आणि आता 16 धावांची गरज. 18 बॉल 16 रन्स. थँक यू. मंगेश येतोय दुसरं षटक घेऊन. मंगेश ज्यानं बॅटिंग खूप चांगली केली होती, 2 षटकार ठोकले होते त्या मंगेशनं. म्हणजेच मंगेश हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे मंगेश. गुणवान खेळाडू आहे वाशिगाव टीमचा. वाशिगाव आज आपण पाहतोय या परिसरामध्ये प्रथमच खेळण्यासाठी आलेला संघ. उलवा नोट परिसरामध्ये या सीझन मध्ये पहिला बॉल फुलटॉस. बरोबर मात्र प्रॉपर टायमिंग केलाय. फक्त दिशा दिली आहे आणि पॅडल स्वीपचा हा फटका देऊन जातोय 4 धावा चौका. इथे यश दरम्यान एक हँडसम पर्सन आणि या स्पर्धेला नेहमीच यशस्वी आयोजनाला साथ देणारे आमचे धीरज ओवलेकर यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम धीरज दादा. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. कारण नांदाई माता आयोजित जी स्पर्धा असते ना रजनी स्पर्धा, त्यामध्ये देखील धीरज ओवलेकर यांची फार मोठी सहकार्य किंवा त्यांची भूमिका चांगली पाहायला मिळते. त्यांचं मात्र इथे आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा हा पल्लू स्कूपचा फटका. इन सक्सेस बॅट्समन, व्हेरी गुड नाईस बॅटिंग. योगेश पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. मास्टर खानाव टीमचा एबी डी विलर्स पाहायला मिळतोय. योगेश पाटील काही चौकार लगावतोय. हा चेंडू नाईस स्ट्रोक, नाईस क्लासिकल ड्राईव्ह, अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका. आणखी एक लगातार तिसरा चौकार. दरम्यान बालरामजी गरत वहाळ यांना विनंती आहे की साहेब या पण प्रतिष्ठित नागरिक वहाळगावचे बालरामजी पाडेल. परंतु इथे मिस झालाय योगेश आणि त्याची एस टी उद्ध्वस्त. फलंदाज होईल त्रिफलाचित बाद.
मैच पहा थोड़ा वन साइड होतोय, टोटल स्कोर मात्र पाहायला मिळतोय सचिन 21, म्हणजे 5 धावांची फक्त आवश्यकता आहे जिंकण्यासाठी, फक्त 4 धावांची आवश्यकता, 22 धावा झालेत, पुन्हा एकदा दुरुस्ती केली आहे, 4 धावांची आवश्यकता आपण पाहतो व्यासपीठावर. माजी सरपंच आमचे सुजितजी मोकल, या स्पर्धेचे आयोजक रुपेशजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, उलवे टीमचे एक उत्कृष्ट फलंदाज रतीश पाटील, त्याचबरोबर धीरजजी ओलेकर यांचं देखील आगमन झालं आहे आणि सारी मंडळी ते उपस्थित आहेत. तर सर्वांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. फक्त 4 धावांची गरज आहे बामणगुरी टीम. तेजस या, पण हा चेंडू पाठवर आदललाय, अफील देखील केला होता, आत्मविश्वास खरं तर बघितलं अफीलमध्ये काहीसा नव्हता, उत्साह थोडासा होता, मात्र इथे षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 धावांची फक्त गरज आहे, अवघ्या 4 धावांची गरज. प्रशांत येतोय नवीन बॉलर, 3 धावा दूर आहे विजयापासून खान आउट टीम. लेगबाईची मिळालेली लास्ट बॉल वर रन्स 1, वन साइड मॅच. या अगोदर देखील एक तर्फी सामना पाहायला मिळाला बामणगुरी आणि पारगाव टीम मध्ये, आणि या मॅच मध्ये देखील एक तर्फी, फक्त फॉर्मॅलिटीज बाकी असेल, 3 धावा आणि चेंडू आहेत जवळ जवळ 12 बॉल 3 रन्स, पहिलाच बॉल फुल टॉस आणि तिथे पुन्हा एकदा सिंगल मिळते लेग बाईज. सिंगल सिंगल आणि सिंगल, मात्र 2 धावांची अजूनही गरज आहे. सचिन मुंडेचं कौतुक करावं लागेल, शेवटपर्यंत राहिला खेळपट्टीवर, एक चांगला यशस्वी आयोजक आहे सचिन मुंडे. खानाव गाव म्हटलं ना तर टेनिस क्रिकेटमध्ये आयोजन देखील खूप चांगलं करणारा हा आयोजक सहज फटका खेळलाय सिंगलसाठी, आणि येणाऱ्या काळामध्ये खानाव गावामध्ये रजनी स्पर्धेचं आयोजन देखील होणार आहे. तर नक्कीच ही माहिती आम्हाला सचिन मुंडेनं खरं तर ज्यावेळेस समालोचन करत असताना आम्ही मागच्या टुर्नामेंट्समध्ये भेट झाली, त्यानंतर त्यांनी माहिती दिली की रजनी स्पर्धा आमच्या गावामध्ये 100% होईल. खूप चांगला बॉल होता हा, चायना मॅन बॉलर्स कदाचित आपल्याला ऑफ ब्रेक प्रकारचा बॉल पाहायला मिळाला, लेग ब्रेक ऑफ ब्रेक ही शैली मात्र उशिरानं पाहायला मिळते गोलंदाज प्रशांत मात्रे. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आणि तो मात्र उंचावरून खेळलेला फटका तो देखील जेल. फलंदाज बाद. अग्री कलाकार सनी फडके यांचं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं, सूरजनं सादर केलेलं हे संगीत. फक्त 1 धाव दूर राहिलाय हा विजयापासून खान आउट टीम. नवीन बॅट्समन मैदानाला आहे, थोडासा वेळ आपला जात आहे कारण बॅट्समननं मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न केला मोठा फटका इथे मारून, परंतु तो देखील बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानात पंकज भगत, हा अगदी हलकचा स्टेअर केलाय, बॉल मात्र विजयी फटका होता, 1 धाव मिळाली आहे, विजय झालेला आहे मॅच, ते सामना सहज जिंकलाय. वन साइड 1 तर्फे एक्स्ट्रा रन काढले आणि सामना जिंकलाय गावदेवी खानाव टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्डलक अँड बॅडलक गॅरो योगेश भगत अँड टीम, आपण आलात सहभागी झालात या स्पर्धेमध्ये त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार, आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. सामना जिंकलाय वन साइड 1 तर्फे गावदेवी खानाव टीमनं, हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी खानाव विपक्ष सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडुंगरी. हॅलो